आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. भारतात अवयवदान चळवळीला गती मिळायला हवी याकरता डॉक्टरांसमवेत नर्सिंग शिकणाऱ्या आणि कार्यरत नर्सेसनी जनजागृती केली पाहिजे असं आवाहन दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळमाने यांनी केलं आहे. परंतु प्रत्येक गोष्ट आपल्याला असं वाटतं की सरकारने कारण लोक आदर्श मंजूर आहे, आपल्याला ही सवय झाली. मग त्याच्यामध्ये आमची शिष्यवृत्ती असेल, प्री पास असेल किंवा सगळ्या सवलती असतील, हे सरकारने दिल्या कारण बरोबर सरकार जे ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो ही कल्याणकारी सरकारी असलं पाहिजे. कुठलेही स्टेट डेमोक्रेसीमध्ये ते वेलफेअर असलं पाहिजे, त्या लोकांचं त्यांनी वेलफेअर बघितलं पाहिजे. परंतु त्या लोकांचं किंवा समाजाचं सुद्धा एक कर्तव्य ठरतं की आपण पण त्या सरकारसाठी किंवा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. रत्नागिरीतील दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या वतीनं अवयवदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवदीप कीर, रजिस्ट्रार शला कालाड, प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी देवांगमठ, प्राध्यापक चेतन अंबुपे, प्राध्यापक रमेश बंडगर आदी उपस्थित होते. प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी देवांगमठ यांनी आपल्या मनोगतात अवयवदानाचं महत्त्व सांगताना हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगितलं. Now you are studying in MSN, you notice organ failure is one of the condition where family is in so much agony because it is so much of a worrying condition to the family. They are suffering economically, they are suffering mentally, they are suffering physically also along with the patient. That is why there is necessity of organ donation. Someone have to donate the organs and the patients have to receive that. So this is the very much one of the thing that we need to think about this, and everywhere awareness must be there for this. That is the main aim, objective or goal of this program. Even universities, health universities are also giving a lot of importance for this organ donation day. So that MUHS also is also there in that, and we are also doing this. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवदीप कीर यांनी गावागावांमध्ये या अवयवदानाविषयी अंधश्रद्धा आहे ती दूर करण्यासाठी योग्यरित्या जनजागृती केल्यास परिस्थिती नक्कीच बदलेल असा विश्वास व्यक्त केला. 60 ते 65 लाख रुपये आणि त्याचा नंबर आहे सर आता 73 पण त्याचा नंबर येईपर्यंत त्याचा तोपर्यंत किती तो सर्वाईव्ह होईल सांगता येत नाही. कदाचित आपल्याकडे हा अवेअरनेस जास्त चांगला असता तर त्याला इतकी वाट बघायला लागली नसती असं मला वाटतं. त्यामुळे हे कार्य उत्तरोत्तर खूप चांगलं झपाट्याने आपल्या देशात डोनेशनचं कार्य व्हावं. जसं आता आय डोनेशन इज क्वाईट नॉर्मल, क्वाईट फ्रिक्वेंटली इट इज कॅरीड आउट, बट नॉट ऑर्गन डोनेशन. तर हे व्हावं अशी इच्छा आहे. या अवयवदानानिमित्त रंगावली आणि पोस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाची प्रमुख पाहुण्यांनी पाहणी केली.